आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी जवळ भीषण अपघात, एक जण गंभीर. कोगनोळी जवळ झालेल्या कार व ट्रक यांच्या अपघातात एक महिला गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3 सुमारास कोगनोळी टोलनाक्याजवळ असणाऱ्या प्रसाद नर्सरीजवळ घडली. इर्टिका क्रमांक MH 43AW 7152 मुंबईकडून बेळगावकडे जात होती. येथील प्रसाद नर्सरीजवळ आल्यावर ट्रक क्रमांक KA 19B 2126 हा डिझेल भरून सर्व्हिस रोडवरून मुख्य रोडवर येत होता आणि त्यांच्यात धडक झाली. यामध्ये शर्मा रियाज खान या गंभीर जखमी झाले आहेत तर रियाज खान हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी निप्पाणी पोलीस यांनी भेट देऊन पाहणी केली. पुजलॉर्ड हायवे पेट्रोलियम चे अण्णासाहेब खराटे, प्रकाश बामणे, दुंड्याप्पा मधुपाके यांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला केली. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.